प्रिय आई बाबा घरी सुखरूप पोहोचले. आता तुम्ही म्हणाल मोबाईल असतानाही असं अचानक पत्र का? त्याचं काय? नुकतीच मी आपल्या घरी असताना आई म्हणते तशी माहेरी पाहुणी म्हणून आलेली असताना आईला माझी परिस्थिती सांगितली आणि आईने बोलणंच टाकलं. आई अगं तू मी समोर आल्यावर नजरही वळवलीस म्हणून हे पत्र खूप बोलायचंय, मन मोकळं करायचंय. काही प्रश्न पडले तेही विचारायचे. तेव्हा ऐकलं नाही पण हे वाच, वाचलंस तर तू ऐकलंस असं वाटेल. मला वाचशील ना आई? मुलगी जन्माला येते तेव्हा आई वडील म्हणतात हे परक्याचं धन आहे. लग्न झालं की सासरी जाणार, तेच तुझं घर. आणि भांडण झालं की सासरचे म्हणतात तुझ्या आई वडिलांच्या घरी परत जा. पण माहेरीही तिला आता थारा नसतो, याचा अर्थ मुलगी जन्मापासूनच वेगळं असते का? तू म्हणतेस ना जेव्हा एखादी मुलगी सासर सोडून माहेरी परत येते तेव्हा सगळे आपसात चर्चा करतात. कोणाला आश्चर्य वाटतं, कोणाला वाईट वाटतं, कोणाला आनंदही होतो. बहुतेक जण मुलीलाच दोष देतात, असे हिच्यातच काहीतरी होईल. नवऱ्याशी चांगलं वागत नसेल, घरात नीट काम करत नसेल, मोठ्यांचा मान ठेवत नसेल, नाहीतर असेल लग्नाआधी कुठेतरी काहीतरी प्रकरण. काहीही माहीत नसताना प्रत्येक जण काही ना काही कारण शोधतो. पण ती मुलगी कुठल्या दिव्यातून जाते याचा कोणीच का विचार करत नाही? पण जाऊ, मी सुखात आहे, तुम्ही काळजी करू नका. हल्ली अंशू म्हणलाही उशीर होतो, त्या दिवशी तर तो एवढा चिडलेला, रागात त्याने हातच उचलला माझ्यावर. पुन्हा पण मी सांभाळून घेतलं. तुम्ही तेच तर शिकवलं, सहनशीलता. आई बाबा तुम्हाला आठवतंय पाठारे बाईंनी शाळेत मला पट्टी मारली होती म्हणून तुम्ही दोघे तिथे भांडण करायला आला होता. शाळेत शिक्षकांनी एक पट्टी मारली तरी सुद्धा भांडायला येणारी हीच माझी आई. मला सांगते त्यात काय झालं नवऱ्याने जरासं मारलं तर सहन करायचं, ऍडजस्ट करायचं. माझ्या चेहऱ्यावरची रेशन रेश वाचता येणारी आई, तुला माझ्या डोळ्याचं दुःख नाही का ग दिसत? मुलींच्याच बाबतीत असं का होत? असो, वेळेनुसार गोष्टी बदलतात हे मलाही कळलं. अंशुमन त्या दिवशी क्षुल्लक कारणावरून नको नको ते बोलल, म्हणाला तुझ्या आई बाबाने काही शिकवलं नाही का? पण तुमच्या आनंदीने उलट उत्तर दिलं, नाही बाबा तुम्ही हेच शिकवलंय ना. मी वेळ सांभाळून घेतो,
तुम्ही काळजी करू नका, बाकी सगळं ठीक आहे. दादा, बहिणी आणि तुम्हा सगळ्यांची खूप आठवण येते. गेल्या वेळी आलेले तेव्हा दादा धड बोललाही नव्हता. मी परत आले तर इतकी नाती बदलणार आहेत का? कधी कधी वाटत धावत पळत यावं आणि आईच्या कुशीत शिरावं. तुम्ही माझ्या डोक्यावरून हात फिरवावा, दादाशी गप्पा माराव्या, पण आता ते शक्य नाही. कारण मुलीने माहेरपणाला पाहुणी म्हणून यावं, पण सासरी नवरा नांदवत नाही, माणूस म्हणून समजून घेत नाही, अपमान करतो माझा, तुमचा, तुमच्या संस्काराचा. तरीही स्वाभिमान बाजूला ठेवून आई वडिलांच्या घरी, जिथे आपला जन्म झाला, त्या हक्काच्या घरी येऊ नये का? तर लोक काय म्हणतात, असं का असत आपल्या? तुम्हा सगळ्यांचं पण बरोबर आहे म्हणा. आई वडील बदनाम होतात जर मुलगी नवऱ्याचं घर सोडून आली तर. लोक म्हणतील आईने शिकवलं नाही वाटत संसार करायला. भावाला वाटेल हक्क मागेन, त्यापेक्षा मी इथेच बरी आहे. होणारा त्रास, मनावरच्या आणि शरीरावरच्या जखमा लपवून, अपमान घेऊन मी इथेच राहायचा प्रयत्न करेन. आणि आईने तसा आशीर्वादच दिलाय ना मला, तुझ्या घरी सुखी राहा. Thank you.